की ओर से बुधवार को पासवाली थाना अंतर्गत टेका नाका स्थित एक दुकान में अवैध गुटखा बिक्री पर छापा मारा गया। विभाग ने गुप्त जानकारी अनुसार टेका नाका स्थित एक किराना दुकान में चल रहे अवैध गुटखा बिक्री का भंडाफोड़ किया है। इस कार्यवाही में विभाग ने दुकान से 2,20,220 रुपए का माल जब्त किया है। सकाळी 8 वाजता गुजर किराणा स्टोर आजाद नगर टेका नाका नई वस्ती इथे दुकानावर रेड केली की पाळत होती दुकानावर दिवसापासून या महाराष्ट्राला प्रतिबंधित केलेले सुगंधित तंबाखू पान मसाला गुटखा याची विक्री करतो याची आम्हाला पक्की खबर होती। त्यानुसार आम्ही सगळे रेड केली। आमचे 4 अधिकारी होते तिथे अधिकारी रेड सोबत तिच्याकडे जवळपास 2,30,780 रुपयाचा जो महाराष्ट्रातला प्रतिबंधित केलेला अन्न पदार्थ आहे सुगंधित तंबाखू पान मसाला गुटखा हा आम्ही जप्त केलेला आहे तो आणि जप्त करून आमच्या ताब्यात घेतलेला आहे तो आणि पुढील नमुने घेणे आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावर FIR दाखल करणे आणि बाकी ज्या कायदेशीर बाबी आहेत त्याची पूर्तता करणे सुरू आहे। किराणा स्टोअर होतं हे मोहम्मद अन्सारी यांच्या मालकीचं होतं त्याच्यावरती आम्ही FIR दाखल करण्याची प्रक्रिया आमची सुरू आहे। पहिले आम्ही नमुने घेतो नंतर आम्ही FIR दाखल करणार आहे पोलीस यांना ज्या सेक्शन प्रमाणे 182 आणि 148 प्रमाणे आम्ही FIR दाखल करतो आहे आरोपींच्या आरोपीविरुद्ध आणि पुढील कारवाई अहवाल आल्यानंतर बाकीची कारवाई आम्ही करूया। मी अभय देशपांडे अन्न सुरक्षा अधिकारी दक्षता।